मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तळागाळातील लोकांच्या हितार्थ विविध योजना राबवून राज्याच्या विकासाला वेग आणला असून हे सरकार आपले सरकार आहे अशी भावना सर्वसामान्य जनतेत आहे असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी व्यक्त केले आहे. भाजप सरकारने 3 वर्षे नुकतेच पूर्ण केले असून या सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी शनिवारी पनवेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री वाघ यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. 31 ऑक्टोबरला राज्यातील भाजप सरकारने यशस्वीपणे 3 वर्ष पूर्ण केली. या कालावधीत भाजप सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली. भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झालेल्या या पत्रकार परिषदेस पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस शरद कदम यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार नुसते नारळ फोडत नाही तर हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून शिक्कामोर्तब सुद्धा करते. येत्या काळात हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण झालेले असतील त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे हे सरकार नुसतं नारळ फोडत नाही उद्घाटनाचे, परंतु प्रोजेक्ट कम्प्लिशनचा शिलान्यास पण करते. त्यामुळे ह्याच 5 वर्षामध्ये आम्हाला मेट्रो जे प्रोजेक्ट संपवायचे, अनेक प्रोजेक्ट जे आम्ही सुरू केलेले आहेत ते संपवणार आहोत आणि अशा तऱ्हेचं हे सरकार काम करते. मला वाटतं की अनेक विषयांवर मी स्पर्श करू शकतो, अनेक विषयांवर शिक्षण आहे, रोजगार आहे, नंतर महिला आणि बालकल्याणाचे विषय आहेत, डिजिटलायझेशन ऑफ आणखी कनेक्शन ऑफ सर्व पोलीस स्टेशन, नंतर CCTVचा आहे. 850 रुपये 850 कोटी खर्च करून मुंबईसारख्या शहरामध्ये सगळीकडे CCTVचं जाळं लावणं असो, सर्व पोलीस स्टेशन्स एकमेकांना जोडण्याचं काम असो किंवा अनेक गोष्टी असो, या सर्व गोष्टींवर आणि सर्व क्षेत्रांवर हे सरकार काम करत आहे. 3 वर्षामध्ये जे चेंजेस आहेत ते हासमान नाहीत, तर तुम्हाला प्रत्यक्ष दिसणारे आहेत. पुढच्या 2 वर्षामध्ये या सरकारची ज्यावेळी 5 वर्ष कम्प्लीट होतील त्यावेळी एक संपूर्ण महाराष्ट्राचं चांगलं चित्र आपल्याला देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं केलं हे आपल्याला पाहायला मिळेल.